महाविकास आघाडीच्या सरकारमधले गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत एक मोठा बॉम्ब फोडलाय. आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलंय. पोलिसांनी 72 तासात 2 खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही असं जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलंय. हर हर महादेव सिनेमावरून विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणी त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. आणि याबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड या स्वतः फोनवरून आता आपल्या सोबत आहेत. ऋताताई, तुमची पहिली प्रतिक्रिया, जितेंद्र आव्हाड यांच्यावर जो विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय आणि राजीनाम्याची जी भूमिका घेतली आहे त्या संदर्भात? मला असं वाटतं आता सगळ्या चॅनलनी आहे ना डिरेक्टली आमच्याशी हॉटलाईनच लावली पाहिजे आता घरामध्ये, आणि सगळ्या कॅमेरामनना इथलं राशन कार्ड दिले पाहिजे ह्या पत्त्यावरचे. कारण ज्या हिशोबाने जे काही चाललंय गेल्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यात असं वाटतंय की सगळी जितकी कलमं आहेत म्हणजे जितके आयपीसी आहेत ते बहुतेक हळूहळू एक एक करून आव्हाडांसाठीच बनलेत. हे किती खोटारडेपणा आहे. मी आत्ता खूप सारे ट्विट केलेले आहेत ते बहुतेक तुम्हीही वाचले असतील की गर्दीमध्ये एखाद्या कोणी अंगावर येत असेल तर आपली एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते की आपला हात पुढे जातो ना आपण बाजूला करतो. ह्या ज्या बाईंनी आत्ता गुन्हे दाखल केले त्यांच्या स्वतःवर पहिली म्हणजे अॅट्रॉसिटी दाखल केली आहे आमच्या एका कार्यकर्त्यांनी, दुसरं म्हणजे छठ पूजेमध्ये त्यांनी अर्वाच्या भाषेत आव्हाड साहेबांबद्दल काहीतरीचा बोलल्या म्हणून त्यांच्या लोकांची त्यांची आणि कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. त्यांच्यावर बरेचसे गुन्हे दाखल आहेत, त्या ऑलरेडी जामिनावर बाहेर आहेत. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे मला माहित नाहीये पण तुम्हीच दाखवताय की माननीय मुख्यमंत्र्यांना भेटल्या त्या, त्याच्या आधी असं सांगितलं गेलं होतं आव्हाडांना की अरे कालच पोलीस तुमच्यावर मानहानी करणार होते, सॉरी विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार होते, पण आम्ही थांबवलं म्हणून पाठही खुपटून घेतली गेली होती स्वतःची. त्यानंतर आमचे एक नगरसेवक आहेत जे आत्ता शिंदे गटात जाण्याचा त्यांचा विचार आहे, खूप शुभेच्छा आहेत त्यांना. त्यांच्या बरोबर मुख्यमंत्री साहेब होते तेव्हा ही बाई त्यांना जाऊन भेटल्या या, आणि त्याच्यानंतर मग 4-5 तासांनी कार्यक्रम झाल्यानंतर हा सगळ्या गुन्ह्याचं सगळं स्टेच केलं गेलं. माझं म्हणणं आहे की जेव्हा गर्दीच्या ठिकाणी मी जाते मग तो बाजार असो, रेल्वे पूल असो, मिरवणुका असो, तेव्हा मी स्वतःला टच मी नॉट असं नाही ठेवू शकत. त्यांना काय म्हणजे गर्दीमध्ये एकट्या आव्हाडांचाच त्यांना धक्का लागला. काल आमच्या महिला कार्यकर्त्या खाली पडल्या, अक्षरशः खाली पडल्या, इतकी प्रचंड गर्दी होती. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे आव्हाडांची सिक्युरिटी आत्ताच 3 दिवसापूर्वी आधी खूप मोठा दिंडोरा भेटला की त्यांची सिक्युरिटी कायम आहे कायम आहे, तर आता ती काढली. दॅट इज नॉट अन एक्सक्यूज आय एम ट्राईंग टू गिव्ह, आय एम जस्ट सेईंग की जर समोरून कोणी अंगावर येत असेल तर तुम्ही एखाद्याला गर्दीमध्ये हाताने बाजूला करता. त्याच्या आधी मला वाटतं त्यांनी माननीय खासदारांना पण थोडंसं असं साईडला केलं होतं. पण ऋताताई, आम्ही FIR कॉपी बघितली आणि त्यात त्यांनी जे गुन्हा दाखल करताना जी सगळी माहिती दिली आहे त्यात त्यांनी म्हटलं की माझ्या दोन्ही खांद्यांना विचित्र पद्धतीने आव्हाड यांनी हात लावला, स्पर्श केला आणि मला बाजूला केलं, त्या पद्धतीवर त्यांनी आक्षेप घेतलाय. म्हणजे आता तुम्ही क्लिप पाहिली असेल ती, हो, त्याच्यामध्ये तुम्हाला जर असं वाटतं की हे जाणून बुजून आक्षेपार्ह गोष्टीने काही वाईट ह्याने जर बाजूला केलं असेल तर तो हा विचार तुम्हीच करायचा आहे. कायद्यामध्ये आता एक्झॅक्टली विनयभंग ह्याच काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॉलेस्टेशन, त्यांनी काय त्यांना खास कुठे बोलवून काही इंटेन्शनली काही त्यांच्यावर असं मुद्दामून त्यांना काही शरीराला स्पर्श केलेला नाहीये. मला हेच म्हणायचं आहे की जर आपल्याला काही घडवून आणायचं असेल तर त्याच्या आधी आपण सगळं डोक्यामध्ये ठेवून ते अशा तऱ्हेने करतो की त्याचा नंतर काहीतरी मोठं काहीतरी व्हावं. ऋताताई, अजून एक माहिती समोर येते की ज्या तक्रारकर्त्या महिला आहेत त्या भाजपच्या पदाधिकारी आहेत, तर याकडे तुम्ही कसं बघता? त्या भाजपच्या पदाधिकारी आहेत का, त्या आता राष्ट्रवादीच्या पण स्टेजवर होत्या, त्या आधी मुळात मुंब्र्याच्या रहिवाशीच नाही आहेत. सर्वात पहिली गोष्ट,
आधी त्या कुठेतरी मुंबईत राहत होत्या, नंतर त्या इथे आल्या, आता त्यांना राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आहे मुंबऱ्यातून. तो पूर्णपणे त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. एव्हरीबडी हॅज अ राईट इन अ डेमोक्रेसी टू हॅव पॉलिटिकल अँबिशन. ऑल द बेस्ट टू हर. त्यांचं काय पर्सनल आयुष्य आहे, त्यांचं काय कॅरेक्टर आहे, ते काय आहे, ते कशा आल्या आहेत, कुठे बीजेपीचे आहेत का नाहीत, हे सगळं तर तुम्ही सोडूनच द्या. पण माझं म्हणणं आहे की हा गुन्हा संयुक्त आहे का? मग हे सगळं कोण करतंय, जाणीवपूर्वक करतंय असा तुमचा काही आरोप आहे किंवा कोणाचा काही हेतू दिसतोय तुम्हाला या सगळ्या घडामोडींमागे? म्हणजे हा प्रश्न किती विनोदी आहे. तुम्ही गेलात की 4 दिवस बघत नाही आहात का? नाही, तुम्हाला काय जाणून घेते मी तुम्हाला विचारतोय. मला तर अर्थातच हे सरळ सरळ जाणीवपूर्वक केलं जात आहे. आता कोण असेल, हु इज द बॉस, म्हणजे हु इज द बॉस की हु आर द बॉसेस, ओनली दे नो. एक चाणक्य म्हणून नाव घेतलं होतं जितेंद्र आव्हाडांनी, त्यानंतर शकुनी मामा म्हणून संबोधलं होतं. तर जितेंद्र आव्हाडांच्या लेखी जे चाणक्य किंवा शकुनी मामा आहेत तेच या मागे आहेत असा तुमचा आरोप आहे? मला नाही वाटत. ज्यांच्याबद्दल ते बोलत आहेत ना, ते असं काही त्यांच्या डोक्यामध्ये मला नाही वाटत येईल. ते एका आपल्या लोकल पातळीवर लढत असतात, पण पोलीस जर अशा जर का म्हणजे त्यांच्या नावाने, म्हणजे जर का ज्यांना कोणाला चाणक्य म्हटलंय त्यांच्या सांगण्याने जर असे अशा प्रकारचे गुन्हे असे दाखल करणार असतील तर म्हणजे खरंच वाईट परिस्थिती आहे राज्यात. पूर्वी कमीत कमी एटलिस्ट म्हणजे जे टॉप बॉसेस असायचे त्यांच्या बोलण्यावर व्हायचे. म्हणजे आता उद्या कोणीही कार्यकर्ता जाईल, मी पर्टिक्युलर गटाचा कार्यकर्ता आहे आणि ह्या माणसाने आता मला येऊन माझ्या घर मारहाण केली म्हणून तुम्ही गुन्हा घ्या, आणि जर का पोलीस विदाऊट एनी एव्हिडन्सेस ऑर विदाऊट एनी इन्व्हेस्टिगेशन तुम्ही जर का डायरेक्ट असा गुन्हा दाखल करणार असाल तर म्हणजे फारच दयनीय परिस्थिती आहे त्याची राज्यामध्ये. काय आहे काय हे ऋताताई? शेवटचा प्रश्न, जितेंद्र आव्हाडांनी भूमिका घेतली आता हा गुन्हा दाखल झाल्यावर राजीनामा देण्याची, या भूमिकेला तुमचं समर्थन आहे का, ही भूमिका तुम्हाला पटते का? मला हे बघा, शेवटी कसं असतं की एखाद्याला तुम्ही दुसरं काही करू शकला नाही की त्याचं मानसिक खच्चीकरण करा, हे एक असतं. आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये इतकी प्रचंड सत्तेचं एकंदरीत म्हणजे एक सच बिग बिग बलून दे आर रायडिंग ऑन नाव, अँड आय होप दे गो व्हेरी हाय, आय विश ऑल्सो, बट वॉट एव्हर दे आर रायडिंग ऑन कॅन जस्ट गो बस्ट एनी टाइम. आय मीन त्याच्यामुळे मला तुम्ही विचारलं की राजीनामा, मला आता कॉन्स्टिट्युएन्सी मधून फोन आले की आम्ही त्यांना राजीनामा देऊ देणार नाही, अजिबात आम्ही त्यांना राजीनामा देऊ देणार नाही. आम्ही काय निदर्शन करू, उपोषण करू, हम अपने आपको जला लेंगे, आम्ही असं करू तसं करू, असे खूपसे आलेत. सो लोकांना डिसाइड करू द्या ना की त्यांनी गेल्या तीन त्यांचे जे काही टर्म्स झाल्या त्याच्यात त्यांनी फक्त हेच करत राहिले का, ते विनय भंगत करत राहिले का, फक्त लोकांना मारतच राहिले? हे जेव्हा वर्तून जेव्हा गव्हर्नमेंट बदललं गेलं तेव्हा त्यांच्या पूर्ण विचारांना विरोध, म्हणून मग कोणीतरी समोरून तयार करायचा. आणि एकदा माणसाचा स्वभाव कळला तुम्हाला की ह्यांना डिवचल्यावर, जसं राज ठाकरे साहेब आहेत, त्यांना डिवचल्यावर ते गप्प बसत नाही, ते बोलतात, मग त्याचं भांडवल करायचं. बरोबर, हेच सगळं चालत राहिलंय. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद ऋता आव्हाडजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आता फोनवरून आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी जे घडतंय आता महाराष्ट्रात ते अत्यंत लाजीरबाण असल्याची प्रतिक्रिया दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.